ओके आम्ही सातव्या वेतन आयोगासाठी आग्रही होतो. मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी मागे जाहीर केलं की 1 जानेवारीपासून देतो म्हणून, परंतु मनात शंका होती. आज पूर्ण या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही या ठिकाणी केला. उद्याच्या कॅबिनेटपुढे सातव्या वेतन आयोगाचा विषय येतोय आणि राज्य शासकीय कर्मचारी शिक्षकांसहित सर्वांना सातवा वेतन आयोग लागू होतोय. साधारणत केंद्राप्रमाणे म्हणजे तुमचा बेसिक पे, ग्रेड पे आणि डीएनएस अलाउन्स याची टोटल त्याला गुणिला 2.57 अशाप्रमाणे सातवा वेतन आयोग सरकार लागू करत आहे. त्यामुळे सरकारचं अभिनंदन आणि आमच्या पाठपुराव्यामुळे जो काही आज केला त्याच्यामुळे उद्या कॅबिनेट बैठक येणार. बलराम पाटील, मी किशोर दराडे, आम्ही सर्व आमदारांनी ठरवलं लवकरात लवकर सातवा वेतन आयोग गेला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे आणि हा सातवा आयोगामुळे सर्व नोकरदार वगैरेंना फायदा होणार आहे. आयोग हा 10 वर्षानंतर लावला जातो. पाचवा वेतन आयोग असेल की जो 99 साली 3 वर्षाचे इफेक्ट सहित मिळाला, सहावा सुद्धा 9 लाख आम्हाला 3 वर्षाचे इफेक्ट सहित मिळाला. इतिहास पाहता याही सरकारने 1 जानेवारी 2019 पासून देण्याचं 6 ऑक्टोबर 2018 शासन आदेश करून मान्य केलं होतं. परंतु राज्यभरामध्ये राज्याची असणारी आर्थिक स्थिती याच्यावरती फार चर्चा होत होती आणि शासनामध्ये देणार का अशा पद्धतीने संभ्रम व्यक्त केला जात होता. शेवटी या सगळ्या शिक्षक संवर्गातील सगळ्या मानवांचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी हा मिळाला पाहिजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे किमान 1 जानेवारीला यासाठी पाठपुरावा करत होतो. आज या मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या मुंबईत पाहिल्या आणि नोट सुद्धा तयार. बांधवांना आमच्या हा सगळा सातवा वेतन आहे त्यांच्या हक्काचा केलेल्या कामासाठीच्या दामाचा तो त्यांना मिळणार आहे अशा पद्धतीच्या मुवमेंट आज रोजी निर्माण झाल्या आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार अशी आज मला या क्षणी खात्री वाटते.